हेलो स्टूडेंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चैनल विवेक चौगले सर्स मैथमेटिक्स। टुडे आई विल गोइंग टू टेक कंटिन्यू द एक्सरसाइज 2.2 ऑफ द चैप्टर ट्रिग्नोमेट्रिक फर्स्ट ऑफ 11 मैथमेटिक्स। एंड इन दिस एक्सरसाइज वी टेक द क्वेश्चन नंबर 5। व्हाट इज द क्वेश्चन नंबर 5? इफ 2 साइन स्क्वायर थीटा प्लस 3 साइन थीटा इज इक्वल टू 0, देन फाइंड द परमिशेबल वैल्यू ऑफ कॉस थीटा। या ठिकाणी तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे 2 साइन स्क्वेअर थीटा प्लस 3 साइन थीटा इज इक्वल टू 0, अँड वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉस थीटा। लास्ट लेक्चरला आपण कोणकोणती एक्झाम्पल्स पाहिलेली होती, तर इलिमिनेट थीटाची पाहिलेली होती, साईनची व्हॅल्यू दिलेली असताना राहिलेले ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स फाइंड आउट करायची एक्झाम्पल्स पाहिलेली होती, है ना, किंवा एक्सप्रेशन दिलेलं असायचं त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची एक्झाम्पल आपण लास्ट लेक्चरला पाहिलेले आहेत। आता क्वेश्चन नंबर 5 पासून आजच्या लेक्चरला आपण स्टार्ट करूया। पाहूया यामध्ये काय दिलेलं आहे सोल्यूशनमध्ये, एक्झाम्पलमध्ये पाहूया कशा पद्धतीनं। हिअर वी हॅव गिवन, राईट डाऊन, 2 साईन स्क्वेअर थीटा प्लस 3 साईन थीटा इज इक्वल टू 0। वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉस थीटा, बट कॉस थीटा इज नॉट गिवन हिअर। कॉस थीटाची इथं कुठं आपल्याला दिलं नाही, पण व्हॅल्यू कॉस थीटाची फाइंड आउट करायचे। आणि आपल्याला माहिती आहे की जर साईन थीटाची व्हॅल्यू जर माहीत असेल तर साईनवरून कॉस काढता येतो, बरोबर आहे? ठीक आहे, त्या पद्धतीनं मग आपण साईनची व्हॅल्यू फाईंड आउट करूया। क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे इथं, क्वाड्रॅटिकवरून आपण सिम्पलीसुद्धा सॉल्व करू शकतो। समजा मी इथं साईन थीटा कॉमन काढला तर कंसात काय राहील, 2 साईन थीटा प्लस 3 इज इक्वल टू 0। टेक साईन थीटा कॉमन फ्रॉम दिस इक्वेशन, वी कॅन राईट हिअर साईन थीटा इन ब्रॅकेट 2 साईन थीटा प्लस 3 इज इक्वल टू 0, अँड देअर फोर साईन थीटा इज इक्वल टू 0 अँड 2 साईन थीटा प्लस 3 इज इक्वल टू 0, विच इम्प्लाइज साईन थीटा इज अगेन 0 अँड साईन थीटा इज इक्वल टू एस। पहा इथं 2 साईन थीटा इज इक्वल टू मायनस 3, अँड देअर फोर साईन थीटा इज इक्वल टू, वी कॅन राईट हिअर डायरेक्टली मायनस 3/2। ओके, 2 साईन थीटा हा प्लस 3 तिकडे गेला, मायनस 3 होईल, इथं 2 इंटू आहे तो परत डिवाइड होईल, मायनस 3/2। मायनस 3/2 म्हणजे किती येतं, 1 मोठी व्हॅल्यू येते, पण आपल्याला साईनची रेंज माहिती आहे, ना, आपण रेंज डोमिन अँड रेंजमध्ये शिकलेलो आहे। साईनची रेंज ही -1 to 1 असते, -1 आणि 1 मधल्या व्हॅल्यू असतात, पण 3/2 म्हणजे 1.5, है ना, म्हणजे ग्रेटर आहे 1। ही व्हॅल्यू पॉसिबल आहे का? नाही। इथं आपण फक्त रिझन लिहूया, बट -1 <= साईन थीटा <= 1, अँड देअर फोर साईन थीटा इज नॉट इक्वल टू -3/2, आणि त्यामुळे साईन थीटाची व्हॅल्यू ही -3/2 असू शकत नाही, किंवा साईन थीटा इज इक्वल टू -3/2 इज नॉट पॉसिबल असं लिहिलं तरी चालतं। मग राहिलं काय, फक्त साईन थीटा इज इक्वल टू 0, अँड देअर फोर वी कॅन राईट हिअर साईन थीटा इज इक्वल टू 0। आपल्याला कॉस काढायचा आहे, पहा आता साईन थीटा 0 हा कोणकोणत्या अँगलला असू शकतो, पहा साईन थीटा हा ची व्हॅल्यू 0 म्हणजे वाय कॉर्नेट हा 0 असला पाहिजे, बरोबर आहे? कारण साईन थीटा इज इक्वल टू वाय आणि कॉस थीटा इज इक्वल टू एक्स आपल्याला डेफिनेशन माहिती आहे। मग साईन थीटा इज इक्वल टू 0 म्हणजे वाय कॉर्नेट 0 कुठं असतो, तर एक्स ॲक्सिसवरती असतो, म्हणजे एक्स ॲक्सिसवरती कुठलाही अँगल जरी घेतला तर त्याची साईन थीटाची व्हॅल्यू ही 0 येते। मग एक्स ॲक्सिसवरती कोणकोणते अँगल असू शकतात, एक्स ॲक्सिसवरती कोणकोणते अँगल असू शकतात, 0 असू शकतो, 180 असू शकतो, 360 असू शकतो, 450 असू शकतो, म्हणजे 0 आणि 180, परत 360, परत 450, म्हणजे असे जे अँगल्स असतात, म्हणजे रॅडियनमध्ये 0π, 2π, 3π, 4π, 5π हे जे व्हॅल्यू आहेत, हे अँगल काय करतात, तर ह्या अँगलच्या साईनच्या व्हॅल्यू 0 असतात। देअर फोर वी कॅन राईट इन जनरली थीटा इज इक्वल टू nπ, n बिलॉंग्स टू एनी इंटीजर। म्हणजे समजा 0 ठेवलं तर साईन झिरोची किंमत 0, यांची किंमत मी 1 ठेवली तर 1 × π π, मग साईन पायची किंमत 0, यांची किंमत 2 ठेवली, 2π म्हणजे 360, साईन 360ची व्हॅल्यू 0, काही जरी ठेवलं तर अशा पद्धतीनं ते डिफाईन होतं, बरोबर आहे? मग त्यावेळेस कॉसची व्हॅल्यू काय असू शकते, एक्स ॲक्सेसवरती जे अँगल असतात, एक तर इकडं समजा असेल तर 1 0 असू शकतो, किंवा निगेटिव्ह एक्स ॲक्सेसवरती असेल तर -1 0 असू शकतो। म्हणजे इथं पण साईनची व्हॅल्यू 0 असते, इकडं पण साईनची व्हॅल्यू 0 असते, पण त्याच वेळेस कॉस काय असू शकतो, एक तर 1 असू शकतो किंवा -1 असू शकतो, अँड देअर फोर वी कॅन राईट हिअर देअर फोर कॉस थीटा इज इक्वल टू 1
or cos theta is equal to minus 1. Hence, we get cos theta is equal to plus or minus 1. This is the required answer. We have to find the value of cos theta. Value of cos theta is plus 1 or value of cos theta is also minus 1. Therefore, we write as like this. Understand this? समजलं का सर्वांना? अगदी सिंपल आहे. साइनचं इक्वेशन दिलं होतं क्वाड्रॅटिकमध्ये आणि ते आपण सिम्प्लिफाय केलं ह्या पद्धतीनं. ओके, राईट डाऊन दिस नाऊ. ओके, नाऊ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. व्हॉट इज गिवन हिअर? इफ 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 11 कॉस थिटा प्लस 5 इज इक्वल टू 0, देन वी हॅव टू फाइंड द पॉसिबल व्हॅल्यू ऑफ कॉस थिटा. कॉस थिटाची पॉसिबल व्हॅल्यू म्हणजे जी शक्य आहे ती व्हॅल्यू, कारण जरी एक दोन व्हॅल्यू येत असतील तर जी इम्पॉसिबल व्हॅल्यू आहे ती आपण पॉसिबल नाही असं डिफाईन करायचं, तिथे लिहायचं आणि पॉसिबल व्हॅल्यू फक्त आपण सांगायची त्या ठिकाणी. पहा कशा पद्धतीनं आपल्याला सोल्युशन डिफाईन करता येईल. गिवन सेम ह्या पद्धतीनं क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे ते लिहा. 2 cos स्क्वेअर थिटा मायनस 11 cos थिटा प्लस 5 इज इक्वल टू 0. दिस इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. होय ना, वर्गसमीकरण आहे आणि वर्गसमीकरणाचे अवयव कसे काढता, फॅक्टर कसे काढता तुम्हाला माहिती आहे. याचा जर कोएफिशियंट आणि लास्ट कॉन्स्टंट जो आहे त्याचा गुणाकार करायचा, 2 × 5 = 10, म्हणजे गुणाकार 10 पाहिजे आणि दोन्हीची बेरीज मायनस 11 आली पाहिजे. अशा दोन संख्या आपल्याला त्या ठिकाणी फाइंड करायच्या, म्हणजे मिडल टर्मची ॲडजस्टमेंट केली आपण असं त्या पद्धतीनं म्हणतो. है ना, मग अशा कुठल्या दोन संख्या त्या पहा. तर 10 × 1 = 10 है ना, म्हणजे गुणाकार 10 आणि 10 + 1 = 11, म्हणजे आपण ही मिडल टर्मची ॲडजस्टमेंट कशा पद्धतीने लिहू शकतो. देअरफोर वी कॅन राईट हिअर 2 cos² θ − 10 cos θ − cos θ + 5 = 0, म्हणजे मायनस 11ची ॲडजस्टमेंट केली, −10 − 1. इथं काय नाही लिहिलं म्हणजे 1 असतं इथं, है ना, 1 × cos θ. म्हणजे −10 − 1 इज नथिंग बट −11. −10 × −1 मीन्स +10, म्हणजे 2 × 5 = 10. आणि मग आता अशा पद्धतीनं जर आपण केलं तर तुम्हाला हे माहिती आहे, चांगल्या पद्धतीनं तुम्ही हायस्कूल लेवलला एक्झाम्पल सॉल्व केलेले आहेत. 2 cos θ जर कॉमन काढलं, कंसात काय राहे पहा, cos θ − 5, है ना, −1 कॉमन काढलं तर cos θ − 5 = 0. इथं जरी प्लस असलं, बाहेर मायनस कॉमन काढून कंस टाकल्यामुळं इथलं साईन चेंज होईल. अँड देअरफोर वी कॅन राईट हिअर cos θ − 5 इन अनदर ब्रॅकेट 2 cos θ − 1 = 0, विच इम्प्लाइज cos θ − 5 = 0 अँड 2 cos θ − 1 = 0. ओके, अँड देअरफोर वी गेट cos θ = 5 अँड cos θ = +1/2. −1 तिकडे घेतलं प्लस होईल आणि 2 × असल्यामुळे तिकडे डिवाईड होईल 1/2. आता ह्या दोन्हीमधली कुठली व्हॅल्यू पॉसिबल आहे? वी हॅव टू फाइंड द पॉसिबल व्हॅल्यू ऑफ cos थिटा. कॉसची रेंज माहिती आहे आपल्याला, cos लाईज बिटवीन −1 to 1, अँड देअरफोर cos θ = 5 इज नॉट पॉसिबल. वी राईट हिअर देअरफोर सिन्स −1 < or = cos θ < or = 1, किंवा cos theta बिलॉंग्स टू इंटरवलमध्ये लिहिलं तरी −1, 1 क्लोज इंटरवल लिहिलं तरी चालतो, किंवा सिम्बॉलिकली ह्या पद्धतीनं डिफाईन केलं तरी नो प्रॉब्लेम. अँड देअरफोर cos θ = 5 इज नॉट पॉसिबल. मग पॉसिबल व्हॅल्यू कोणती आहे? तर देअरफोर पॉसिबल व्हॅल्यू ऑफ cos theta इज देअरफोर पॉसिबल व्हॅल्यू इज cos θ = 1/2. दिस इज द फायनल ॲन्सर. समजलं? तर ह्या पद्धतीनं आपल्याला ते सॉल्व करावं लागेल. अंडरस्टँड? राईट डाऊन दिस. ओके, नाऊ टेक नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. व्हॉट इज द क्वेश्चन नंबर 7? फाइंड द ॲक्यूट अँगल थिटा सच दॅट 2 cos² θ = 3 sin θ. आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे, कॉस आणि साईनच्या स्वरूपामध्ये रिलेशन दिलेलं आहे आणि याच्यावरून थिटाची व्हॅल्यू काय असू शकते. थिटाची दोन्हीकडे जर आपण थिटा जर ठेवल्या, थिटाची अशी किंमत आपल्याला फाइंड आउट करायची की इथं जरी ती व्हॅल्यू ठेवली, इकडे जरी ती व्हॅल्यू ठेवली, तरी दोन्हीकडली LHS आणि RHS सेम आला पाहिजे. तर ती व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. पाहूया कशा पद्धतीने हे सोल्युशन डिफाईन करता येईल आपल्याला. वी राईट गिवन 2 cos² θ = 3 sin θ. Now see here, therefore we can write here cos square is nothing but 1 − sin² θ.
by using first fundamental identity. Sin square theta plus cos square theta is equal to 1. And therefore, cos square theta is equal to 1 minus sin square theta is equal to 3 sin theta as it is. कारण आपल्याला कॉस किंवा साइन दोन्ही एक सेम करावं लागेल. क्वाड्रॅटिक इक्वेशनचे फॅक्टर पाडायचे असेल तर आपल्याला व्हेरिएबल हा सेम पाहिजे. इथं कॉस आहे, इथं साईन आहे, त्यामुळं कॉस वर्गचं कन्वर्शन साईन वर्गमध्ये करता येतं फर्स्ट फंडामेंटल आयडेंटिटीच्या साह्यानं. देअरफोर 2 - 2 साईन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 3 साईन थिटा. अँड देअरफोर वी कॅन राईट हिअर 2 साईन स्क्वेअर थिटा. सर्व टर्म आपण त्या बाजूला नेव्या, मायनसची टर्म प्लस झाली, आधी लिहिली प्लस 3 साईन थिटा एज इट इज. हा प्लस 2 त्या बाजूला न्या, -2 इज इक्वल टू 0 विच इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन इन साईन थिटा. अँड नाव वी फॅक्टराइज दिस इक्वेशन. सी हिअर 2 - -2 इज 4, मल्टिप्लिकेशन इज -4 अँड सबट्रॅक्शन इज 3. ओके, देअर आर टू नंबर्स एज लाईक धीस, 2 साईन स्क्वेअर थिटा प्लस 4 साईन थिटा मायनस साईन थिटा -2 इज इक्वल टू 0. मिडल टर्मची ॲडजस्टमेंट 4 - 1, 4 साईन थिटा मायनस साईन थिटा मीन्स 3 साईन थिटा. 2 साईन स्क्वेअर प्लस आहे असं, -2 आहे असं, गुणाकार बेदुनी 4 गुणाकार आला आणि 4 एक गेलं, 3 राहिली. अशा दोन संख्या आपण शोधून काढल्या आणि त्या पद्धतीनं ते इक्वेशनमध्ये डिफाईन केलं. आपल्याला माहिती आहे त्यानंतर आपण काय करतो, 2-2 असे ग्रुप करायचे. यातून बघा, 2 साईन थिटा कॉमन काढा. 2 साईन थिटा कॉमन काढल्यावर काय राहील, साईन थिटा प्लस 2, कारण साईन तर बाहेर निघाला, इथं 4 आहे, त्यामुळे प्लस 2. -1 जर कॉमन काढलं तर काय राहील, साईन थिटा प्लस 2 इज इक्वल टू झिरो. अँड देअरफोर वी कॅन राईट हिअर साईन थिटा प्लस 2 इन फर्स्ट ब्रॅकेट, इन अनदर ब्रॅकेट 2 साईन थिटा -1 इज इक्वल टू 0. अँड देअरफोर साईन थिटा इज इक्वल टू -2 अँड साईन थिटा इज इक्वल टू +1/2. डायरेक्ट स्टेप लिहिली, 2 साईन थिटा -1 इक्वल टू 0, -1 तिकडे घ्या, +1, 2 इंटू इकडे जाईल, डिवाईड होईल. डायरेक्ट अशा साईन थिटाच्या दोन व्हॅल्यू आपण डिफाईन केल्या. आता यामधली पॉसिबल व्हॅल्यू कोणती आहे, साईन लाईज बिटवीन -1 - 1, हा -1 कमी आहे, विच इज नॉट पॉसिबल. देअरफोर वी राईट साईन थिटा बिलॉंग्स टू -1 - 1. दुसऱ्या पद्धतीने मी नोटेशन लिहिलं, मग असे -1 < इक्वल टू ते लिहिलं तरी चालतं, असं लिहिलं तरी चालतं, म्हणून मुद्दाम मी वेगळ्या पद्धतीने इथं दाखवलं. साईनची व्हॅल्यू ही -1 - 1 दरम्यान असते, क्लोज्ड इंटरवलमध्ये, आपण डोमेन आणि रेंजमध्ये पाहिलेलं आहे. अँड देअरफोर साईन थिटा इज इक्वल टू -2 इज नॉट पॉसिबल. अँड देअरफोर साईन थिटा इज इक्वल टू 1/2. मग साईन थिटाची किंमत 1/2 असेल तर थिटाची व्हॅल्यू काय, साईनच्या कोणत्या अँगलची किंमत 1/2 असते, इज इक्वल टू साईन ऑफ π/6 आहे ना. साईन 30 किंमत 1/2 असते, साईन 30 माहिती आहे आपल्याला. मग साईन थिटा इज इक्वल टू साईन π/6 असेल तर थिटा इज इक्वल टू काय येणार, π/6 ऑर डिग्रीमध्ये 30 degrees. अशा पद्धतीनं ते सोल्युशन आपल्याला डिफाईन करता येईल. म्हणजे आपण जर 30 किंमत इथं ठेवली दिलेल्या इक्वेशनमध्ये, आपण टॅली पण करू शकतो. कॉस 30 ची किंमत किती पहा, मी इथं टॅलीसुद्धा दाखवतो. कॉस 30 ची किंमत √3/2. √3/2 चा स्क्वेअर हा 2 बाहेरचा तसाच लिहिला, √3/2 चा स्क्वेअर 3/4. हे जर सोडवलं तर किती आले, डावी बाजू आली आपली 3/2. आता उजव्या बाजूला बघूया आपण, इकडं साईन थिटा म्हणजे साईन 30, 3 × sin 30 ची व्हॅल्यू 1/2, दॅट इज 3/2. LHS आणि RHS सेम आला, तर अशी आपल्याला व्हॅल्यू त्या ठिकाणी ह्या पद्धतीनं सॉल्व करता आली पाहिजे. ओके, समजलं, राईट डाऊन दिस. ओके, नाव नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. सी हिअर, फाइंड द अक्यूट अँगल थिटा सच दॅट 5 tan² θ + 3 = 9 sec θ. सेम एक्झाम्पल आहे, तुम्हाला सोडवता येईल या पद्धतीचं. फाईंड द अक्यूट अँगल, आत्ता जसं सोडवलं आहे, अक्यूट अँगल काढायचा म्हणजे < 90 काढायचा. 0 to 90 दरम्यानची जी व्हॅल्यू असते त्या अँगलला काय म्हणतो आपण, अक्यूट म्हणजे लघुकोन, है ना. आणि हे रिलेशन दिलेलं आहे, सेम त्या पद्धतीनं सोडवता येईल. बघा, जे स्क्वेअर आहे त्याचं कन्वर्शन आपल्याला करता येईल, कारण आयडेंटिटी वापरायची असते. कारण सेकचं कन्वर्शन टॅनमध्ये आपल्याला होत नाही,
नाही ते वर्गमूळ वगैरे कॉम्प्लिकेशन होत जातात. त्यापेक्षा टॅन वर्ग जी वर्गमधली टर्म आहे त्याला आपण ट्रान्सफर करायचं म्हणजे त्यामध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला मिळवता येईल. पहा सिमिलरली वी कॅन राईट हिअर गिवन 5 टॅन स्क्वेअर थिटा प्लस 3 इज इक्वल टू 9 सेक थिटा. टॅन वर्ग इज नथिंग बट सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 बाय युझिंग फर्स्ट फंडामेंटल आयडेंटिटी. 1 प्लस टॅन वर्ग थिटा इज इक्वल टू सेक वर्ग थिटा. मग सेक वर्ग थिटा मायनस 1 म्हणजे काय येणार, हे टॅन वर्ग प्लस 3 ॲज इट इज इक्वल टू 9 सेक थिटा. ओके, नाव सिमिलरली मल्टीप्लाय बाय 5 टू इन ब्रॅकेट वी कॅन राईट हिअर 5 सेक स्क्वेअर थिटा मायनस 5 प्लस 3 इज इक्वल टू 9 सेक थिटा. सिम्प्लिफाय अगेन धीस 5 सेक स्क्वेअर थिटा प्लस 9 इकडे घेतला मायनस 9 सेक थिटा होईल आणि मायनस 5 प्लस 3 विच इज नथिंग बट मायनस 2 इज इक्वल टू 0 विच इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन इन सेक थिटा. अँड नाऊ वी फॅक्टराइज दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन. गुणाकार 5 दोन्ही 10 वजा 10 गुणाकार आला पाहिजे आणि दोघांची बेरीज ही बेरीज वजाबाकी मायनस 9 आली पाहिजे. अशा दोन संख्या म्हणजे गुणाकार 10 म्हणजे 10 इक्के 10 आहे ना, आणि 10 एक गेलं 9 राहिलं म्हणजे त्या दोन संख्या काय आल्या, 10 आणि 1. अँड देअरफोर जो बिगर नंबर आहे तो सुरुवातीला लिहायचा असतो मायनस 10 सेक थिटा प्लस 1 इंटू सेक थिटा मायनस 2 इज इक्वल टू 0. फॅक्टराइज करायचं तुम्ही खूप शिकलेलं आहे ते एक्झाम्पल पाठीमागं 8वी 9वी 10वी है ना, म्हणजे मायनस 9ची ॲडजस्टमेंट मायनस 10 प्लस 1 दॅट इज मायनस 9. दोन दोनची ग्रुप करा, 5 सेक थिटा जर कॉमन काढलं तर कंसात काय राहते, सेक थिटा मायनस 2 प्लस 1 इंटू ब्रॅकेट सेक थिटा मायनस 2 इज इक्वल टू 0. ओके, अगेन सी हिअर देअरफोर सेक थिटा फर्स्ट ब्रॅकेट सेक थिटा मायनस 2 इन अनदर ब्रॅकेट 5 सेक थिटा प्लस 1 इज इक्वल टू 0. अशा पद्धतीने ह्या दोन आपल्याला ब्रॅकेट फॅक्टर मिळाले अँड देअरफोर सेक थिटा मायनस 2 इज इक्वल टू 0 अँड 5 सेक थिटा प्लस 1 इज इक्वल टू 0 विच इम्प्लाय सेक थिटा इज इक्वल टू 2 अँड सेक थिटा इज इक्वल टू प्लस 1 त्या बाजूला गेला मायनस 1 होईल डिवायडेड बाय 5 अँड देअरफोर मायनस 1 बाय 5. अशा सेकच्या दोन व्हॅल्यू येतात, ह्यामधली एक पॉसिबल असते आणि एक इम्पॉसिबल असते, म्हणजे जी रेंजमध्ये आहे ती पॉसिबल व्हॅल्यू. मग सेकची रेंज काय आहे, सेकची रेंज तुम्हाला माहिती आहे आर मायनस मायनस 1 टू 1 राऊंड ब्रॅकेट, म्हणजे वजा 1 आणि 1च्या दरम्यानच्या व्हॅल्यू सोडून सगळ्या बाहेरच्या व्हॅल्यू येतात है ना, मायनस 1 टू 1 फार तर आपण ती रेंज इथे लिहू शकतो. बट सेक थिटा बिलॉंग्स टू आर मायनस मायनस 1 टू 1, म्हणजे ह्या दरम्यानच्या व्हॅल्यू सोडून सगळे रिअल नंबर व्हॅल्यू असू शकतात, म्हणजे जे साईन आणि जे उलट साईन कॉसचं असतं, साईन कॉसच्या व्हॅल्यू ह्यामधल्याच फक्त असतात है का नाही, आणि बाकीच्या नसतात. तसं सेक कोसेकचं ह्याच्या उलट आहे ह्या पद्धतीनं. मग मायनस 1 बाय 5 ह्यामध्ये येते मायनस 1 टू 1, कारण मायनस 1 बाय 5 आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये येते, म्हणजे ही नॉट पॉसिबल. देअरफोर सेक थिटा इज इक्वल टू मायनस 1 बाय 5 इज नॉट पॉसिबल. असं तर लिहायचं नसेल तर काय करायचं, विच इज नॉट इक्वल टू असं लिहिलं तरी चालतं. मग पॉसिबल व्हॅल्यू कोणती, 2. देअरफोर सेक थिटा इज इक्वल टू 2. आपल्याला थिटा सेकची व्हॅल्यू विचारली असती तर इथंपर्यंतच ॲन्सर आपण ठीक आहे ठेवलं असतं. आपल्याला थिटा काढायचं आहे, मग ह्याच्यावरून डायरेक्ट जर तुम्हाला माहीत असेल तरी तुम्ही मागासारखं डिफाईन करू शकता, नसेल तर काय करा, कॉस थिटाची व्हॅल्यू आपल्या पाठ असतात, दोन्ही बाजूचं व्यस्त करा. कॉस थिटा इज इक्वल टू 1/2. 1/2 म्हणजेच काय, कॉस ऑफ π/6 π/3 है ना, कॉस 60ची किंमत 1/2 असते. कॉस 60 म्हणजे कॉस थिटा इज इक्वल टू 1/2 म्हणजेच कॉस ऑफ π/3 अँड देअरफोर थिटा इज इक्वल टू π/3 ऑर 60 degrees है ना. या पद्धतीनं आपल्याला हे सॉल्व करता येईल, फक्त π/3 लिहिलं तरी चालतं, फक्त 60 degrees लिहिलं तरी चालतं, तर अशा पद्धतीनं आपल्याला हा थिटा फाइंड आउट करता येईल. समजलं, लिहून घ्या हे. ओके, नाऊ नेक्स्ट सी हिअर द क्वेश्चन नंबर 9. फाइंड साइन थिटा सच दॅट 3 cos θ प्लस 4 sin θ इज इक्वल टू 4. आता काय दिलेलं आहे, क्वेश्चन नंबर 9, फाइंड साइन थिटा, वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन थिटा सच दॅट 3 cos θ प्लस 4 sin θ इज इक्वल टू 4. राईट डाऊन सोल्युशन. गिवन 3 cos θ प्लस 4 sin θ इज इक्वल टू 4.
नाउ सिंप्लीफाई दिस, वी कैन राइट हियर, कारण एक टर्म साइन ची दिले, एक कॉस ची दिले, आपल्याला स्क्वेअर ची टर्म पाहिजे. जर स्क्वेअर ची टर्म असेल तर आपल्याला फॅक्टराइज करता येईल, किंवा एक साइन किंवा एक कॉस पाहिजे आणि त्यानुसार आपल्याला ते कन्वर्शन करण्यासाठी कशा पद्धतीने सोडवायचं बघा. देअरफोर वी कॅन राईट हिअर 3 cos theta इज इक्वल टू 4 - 4 sin theta प्लस 4 sin theta मी ट्रान्सफर केलं -4 sin theta. नाव टेकिंग स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड्स वी कॅन राईट हिअर 9 cos square theta इज इक्वल टू 4 - 4 sin theta ब्रॅकेट स्क्वेअर. इथं लिहिलं तरी चालतं स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड दोन्ही बाजूचे वर्ग करून, किंवा डायरेक्ट तुम्ही अशी स्टेप लिहिली तरी चालते, वरती काही लिहायची आवश्यकता नाही. अँड देअर फोर 9 × cos square theta मीन्स 1 - sin square theta अगेन बाय युझिंग फर्स्ट फंडामेंटल आयडेंटिटी, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साईन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 है ना. म्हणून कॉस वर्ग थिटाची किंमत काय आहे 1 - sin square theta. आपल्या आता हे सारख्या किमती पाठवायला लागलेल्या, डायरेक्ट आपण लिहायची रिझन द्यायची सुद्धा आवश्यकता नाही, कारण खूप वेळा अशी आपण किंमत ठेवतो. कॉस स्क्वेअर म्हणजे 1 - sin square इज इक्वल टू a - b ब्रॅकेट स्क्वेअर. दिस इज द एक्सपान्शन ए स्क्वेअर दॅट इज 16 मायनस ट्वाईस ए बी, बे चोक 8 × 32 है ना साईन थिटा, अधिक बी स्क्वेअर म्हणजे 16 sin square theta. नाव सिम्प्लिफाय दिस, 9 × 1 = 9 - 9 sin square theta. हिअर इज दिस इज ॲज इट इज 16 - 32 sin theta + 16 sin square theta. नाव सिम्प्लिफाय, -9 square ह्या बाजूला घ्या, काय होईल +9 16 + 9 = 25 है ना. मग काय करू आपण, इथं टर्म मी आधी प्लसची लिहितो, 25 sin square theta. -9 sin² तिकडं गेला, +9 sin² 16 sin² +9 sin² 25 sin² θ. ओके, -32 sin θ आहे असंच साईन थिटाची टर्म. +9 त्या बाजूला न्या, -9 16 - 9 म्हणजे 7 +7 = 0. +9 इकडे घ्या कारण 16 ची टर्म अधिक आहे, 1 + 1 - असेल तर 16 तून 9 गेलं, 7 राहिलं, +7 राहिलं. तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन साईनच्या स्वरूपामध्ये मिळालं, म्हणजे पाठीमागची जशी एक्झाम्पल सॉल्व केली त्या पद्धतीने हे क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं. आता ह्या इक्वेशनचा आपण फॅक्टर पाडायचे, 25 * 7 = 250 गुणाकार 175 आला पाहिजे आणि दोन्हीची बेरीज 32 आली पाहिजे, अशा दोन संख्या. तर 25 * 7 = 250 आणि 25 × 7 = 32 सिंपल फॅक्टर आहेत. दोन नंबर्स काय आले तुम्ही असं सॉल्व करता की 32 ची ॲडजस्टमेंट, -32 आहे तर कसं करता मग -25 आणि -7 ही मेथड. आता 11वीत असं लिहित वगैरे जास्त बसायचं नाही, डायरेक्ट आपल्याला कळाले पाहिजेत है ना. -32 म्हणजे -25 आणि -7 आणि मल्टिप्लिकेशन काय येतं, 175 - 25 × 7 = 175. अँड देअरफोर वी कॅन राईट हिअर डायरेक्टली 25 sin² θ मायनस 25 sin θ -7 sin θ +7 = 0. ओके, आता दोन दोनचे ग्रुप करा. देअरफोर 25 sin θ टेक कॉमन इन अनदर ब्रॅकेट sin θ - 1. सिमिलरली सॉरी -7 टेक कॉमन, वी गेट sin θ - 1 = 0. अँड देअरफोर इन फर्स्ट ब्रॅकेट sin θ - 1, इन अनदर ब्रॅकेट 25 sin θ - 7 = 0. ओके, आणि मग आता पहा, sin θ = 1 अँड sin θ = 7/25. आता यातली पॉसिबल व्हॅल्यू कोणते, sin θ 1 असू शकते, sin 90 वगैरे, आपल्याला अँगल काढायचा नाही, फक्त साईनचीच किंमत विचारली, फाईंड sin θ. आणि 7/25 म्हणजे <1/1, कारण न्यूमरेटर हा लहान आहे डिनॉमिनेटरपेक्षा, म्हणजे याचं उत्तर 0. something काहीतरी येणार, पण 1 पेक्षा निश्चितच लहान येणार, म्हणजे दोन्हीच्या दोन्ही व्हॅल्यू ह्या रेंजमध्ये आहेत. अँड देअरफोर वी गेट द रिक्वायर्ड ॲन्सर sin θ = 1 अँड sin θ = 7/25. वी गेट द रिक्वायर्ड रिझल्ट, दीज आर द 2 व्हॅल्यूज ऑफ sin θ. अंडरस्टँड? गुड, राईट डाऊन दिस.